पुण्यातल्या एफ सी रोडवरच्या लाऊंजमध्ये ड्रग्ज सापडल्याचा आरोप झाल्यानंतर आता हा लाऊंज सील करण्यात आलेला आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणी ही एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, तर या प्रकरणामध्ये 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. 2 बीट मार्शल यांना काल निलंबित करण्यात आलेलं होतं आणि यानंतर आज पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. दरम्यान या सगळ्या ड्रग्ज प्रकरणावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गुंजार यांनी. एफसी रोडवरील ज्या L3 लाऊंजमध्ये ड्रग्ज वापरल्याचा किंवा ड्रग कंझ्युम केल्याचा आरोप होतो आहे, तो लाऊंज हा संतोष आणि सचिन कामठे या 2 कामठे बंधूंच्या मालकीचा आहे किंवा त्यांच्याकडून तो चालवला जात होता. त्यामुळे हे कामठे बंधू कोण आहेत, हे नक्की कामठे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत. काय नक्की आहे आणि कोण आहे यांच्या पाठीमागे असं तुम्हाला म्हणायचं? पुणे शहरामध्ये चाललंय काय ही सगळी शंका पुणेकरांना आज येते. आज गेली वर्षभर मी सातत्यानं पब आणि अंमली पदार्थ आणि हुक्का पार्लर ह्याच्यावर बोलत आलोय, पण पोलिसांना ह्याची जागच येत नाहीये. ह्याच्यामध्ये पोलिसांनी कसून चौकशी केली पाहिजे आणि हे कामठे अनेक कामठे जसे ललित ठाकूर अनेक होते तसे अनेक कामठे ह्या सगळ्यांचा सारासार विचार करून सगळीकडे ह्या प्रशासनाने आपली कारवाई केली पाहिजे, माहिती काढली पाहिजे. आपल्याला दर 6 महिन्याने एक एक नाव करून का उपयोगी, एकदम एकदाच एका वेळेला सगळी नावं काढा. या शेतामध्ये कोण काम करतं, कोण हुक्का पार्लर चालवतं, ह्या सगळ्या हुक्का पार्लरला बोलून एकदा सीलच करा आणि एकदा सील केल्याशिवाय यातलं पाळेमुळे तुम्हाला सापडणार नाहीत. हुक्का पार्लर ही काय संस्कृती आहे का? आणि हुक्का पार्लरमध्ये मिळणार काय? गांजाच पितात तिथं. गोंडस नावाखाली ती घेतात परवानगी हुक्का पार्लरची. याच्यामध्ये गांजा चिरा चापू ज्या काय नवीन नशा आले त्या नशा ह्याच्यामध्ये तरुणाई बरबाद करण्याचं काम या पुणे शहरात या आर्थिक व्यवहारामुळे करण्यात येतं. तर ठाकूर पाटील आज कामठे असे अनेक लोक आहेत. अधिवेशन येत्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहे, तर या अधिवेशनामध्ये याआधी ललित पाटीलचाही मुद्दा तुम्ही मांडला होता, आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय नक्की मागणी असेल अधिवेशनामध्ये? याच्यामध्ये सुरक्षित पुणे माझं पुणे, मग ह्याच्यामध्ये पब संस्कृती असेल, ट्रॉफिकचे प्रश्न असेल, पुण्याच्या संस्कृती घाला घालणारे काय विषय असेल हे ताबडतोब ह्याच्यावर बंदी आणली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे, कठोर कारवाई केली पाहिजे. पुणे शहरात अनेक लोक आज बोलत आहेत की पण ते त्याच्यावर परिणामच होईल ना सरकारवर. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.